पंचगंगा नदीवरील वळीवडी इथल्या बंधाऱ्यावरून शिरोली इथले संतोष नाळे आणि विजय माळी हे दोघे नदीपात्रात पडले. यापैकी संतोष नाळे यांचा मृतदेह सापडला असून विजय माळी यांच्या शोधासाठी मोहीम सायंकाळी थांबवण्यात आली आहे. उद्या पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. शिरोलीतील विठ्ठल मंदिर परिसरात एकाच गल्लीत राहणारे विजय माळी प्लंबिंग काम करून तर संतोष नाळे हे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवत होते. शुक्रवारी कामानिमित्त बाहेर पडलेले हे दोघेही घरी परत आले नाहीत. आज सकाळी शोधाशोध सुरू असताना यापैकी वळीवडे बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेलेल्या लोकांना विजय माळी यांच्या मोबाईलची रिंग वाजत असल्याचं आढळून आलं. त्यांनी कॉल घेतल्यामुळं या दोघांच्या शोध मोहिमेला गती आली. बंधाऱ्यावरील कपडे चप्पल आणि मोबाईलवरून ते नदीपात्रात पडले असावेत असा संशय व्यक्त करत शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये दुपारी 2:30 सुमाराला वळीवडे इथले बंधू मोहिते नेताजी माने अनिल आवळे अमित माने यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत संतोष यांचा मृतदेह सापडला तर विजय माळी यांचा मृतदेह शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. सायंकाळी उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली. संतोष नाळे यांना फिट्सचा त्रास होता. फिट येऊन ते नदीपात्रात पडले असावेत आणि त्यांना वाचवण्यासाठी विजय माळी यांनीही नदीपात्रात उडी घेतली असावी असा अंदाज शिरोली पोलिसांनी वर्तवला आहे.